नमस्कार, मी शिवराज शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा महाराष्ट्राला मी प्रदेश सचिव म्हणून काम करतो. मागील एक 10-12 दिवसापूर्वी ज्या आपल्या सिने अभिनेत्री आहे कंगना राणावत यांनी एक असं वक्तव्य केलं की 2014 नंतर खरं देशाला स्वातंत्र्य मिळालं, तर त्यांच्या या बेताल वक्तव्याची दखल घेत आम्ही आज वर्धा पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी घेऊन आम्ही तक्रार दिली आहे. सदर ठाणेदार साहेबांनी त्याची दखल घेत गुन्हा दाखल करू असं आम्हाला आश्वासन दिलं आहे. आणि त्यांनी जे वक्तव्य केलं की 2014 पासून खरं देशात स्वातंत्र्य नांदू लागलं, म्हणजे त्या अगोदर सगळे आपण पारतंत्र्यात होतो असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्यांच्या या वक्तव्यामुळे स्वातंत्र्यसंग्रामात ज्या महापुरुषांनी आपलं बलिदान दिलं, मग ते भगतसिंग असतील, महात्मा गांधी असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील आणि इतर महापुरुष, त्यांच्या कामाचा, त्यांच्या कार्याचा हा मोठा अपमान आहे, हा खरा तर देशद्रोह आहे. तर या सगळ्याची दखल घेत आम्ही त्या बाईवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि भारत सरकारने जे त्यांना सन्मान दिला आहे, पद्मश्री असेल आणि इतर जे पुरस्कार आहे, ते त्यांच्याकडून परत घ्यावे, जेणेकरून त्यांना लक्षात येईल की याच्या पुढे यानंतर ते अशा बेताल वक्तव्य करणार नाही. आणि दुसरा एक मुद्दा असा की मागील काही दिवसात जे भाजप पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत चंद्रकांतदादा पाटील, त्यांनी कंगना राणावतच्या वक्तव्याला समर्थन केलं की त्यांचं असं म्हणणं आहे की 2014 नंतर खरं या देशातल्या लोकांना जेवायला मिळायला लागलं. म्हणजे मला असं वाटते चंद्रकांतदादा हे पहिले उपाशी होते, त्याच्यामुळे त्यांचं डोकंसुद्धा कुपोषित झालं आहे जसं त्या कंगना राणावतचं आहे. त्यांचं एका महाराष्ट्राच्या मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांनी हे बोलणं हे फार चुकीचं आहे, म्हणजे त्यांच्या बुद्धीची किती उंची आहे हे त्यावरून कळते. आणि कंगना राणावत हे कोणाच्या पगारावर काम करते हे देशाला माहीत आहे, त्याच्यामुळे यापुढे त्यांनी असं केलेलं वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही. एवढीच आम्ही आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे त्यांना आम्ही आव्हान देतो किंवा एक सूचना देतो, यापुढे आमच्या नादी लागू नका, नाहीतर तुमचा कार्यक्रम आम्ही लावायला वेळ लावू नये. बस एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.